शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची घोषणा केली, याचा फायदा थकीत कर्जदारांना होईल, परंतु नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून जवळपास 95% शेतकरी नियमित कर्ज फेडणार आहे। त्यामुळे कर्ज पुरवठा संस्था व बँकेशी प्रामाणिक राहणाऱ्या शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित राहणार आहे। यासाठी शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरित कर्जमुक्ती देऊन अशा शेतकऱ्यांचा सन्मानार्थ बक्षीस स्वरूपात काही रक्कम द्यावी अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे कराड बाजार समितीचे चेअरमन मोहनराव माने यांनी बोलताना सांगितलं। उमरत चोरेपाल परिसरातील शेतकरी सोसायटीचे पदाधिकारी, चेअरमन, सचिव, सदस्य यांची संयुक्तिक बैठक उमरज येथे पार पडली। यावेळी वसंतराव पाटील, सुरेशराव साळुंके, कॅप्टन इंद्रजित जाधव, शहाजीराव चव्हाण, सूर्यकांत पडवळ, पैलवान प्रल्हाद जाधव, विजय घाडगे, पापा जाधव तसेच शेतकरी व नागरिक उपस्थित होते। कराड तालुक्यातील नियमित कर्जफेड करणारे शेतकरी संस्था यांच्या माध्यमातून यासंदर्भात प्रस्ताव करून शासनाकडे मागणी करण्यात येणार आहे। शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान न केल्यास कर्ज बुडवीगिरीचे प्रकार वाढतील व प्रामाणिक शेतकऱ्यास नवीन कर्ज घेतानाही अडचणी येतील, त्यामुळे यासंदर्भात उठाव करणे जरुरी असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। गेल्या 16 तारखेला शासनाने जाहीर केलेला महात्मा फुले शेतकरी सन्मान योजना ही जाहीर केली, त्या जाहीर केलेल्या योजनेमध्ये थकबाकीदारांना माफी द्यायचं फक्त शासनानं आतापर्यंत तर एक आदेश आहे। अधिकृत तसं मला वाटते कुठल्या संस्थेनं किंवा ह्या अधिकृत पत्र तशी दिलेली नाही, पण तरीसुद्धा आता इथं उपस्थित झालेले शेतकरी आपल्या ह्या कर्जाच्या संदर्भात की खऱ्या अर्थानं जे 95-96% नियमित गेली 50-100 वर्षे समजा कर्ज घेऊन परतफेड करणारे शेतकरी आपल्याकडं जास्त आहेत म्हणण्यापेक्षा 95-96% आणि अशा शेतकऱ्यांना वंचित ठेवून जरी शासन देणार असलं तरी सुद्धा थकबाकीदारांना तर द्याच, पण त्याच्यापेक्षा किमान 10,000 रुपये तरी ज्यादा ह्या परत म्हणजे नियमित परतफेड करणाऱ्या कर्जदारांना ज्यादा द्यावे ही महत्वाची बाब आहे। आणि त्या पद्धतीनं जर नाही दिलं तर उद्या जे खरी अर्थसंस्था किंवा अर्थवाहिनी त्या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्यामुळे जी चालते तर उद्या लोकांची भावना अशी होऊ शकते की लोक कर्जच भरणार नाही, कर्ज नाही भरलं तर मिळतंय, आणि अशा भूमिका जर उद्या शेतकऱ्यांच्या तयार झाल्या तर आपली अर्थवाहिनी अगदी महाराष्ट्र शासनाला सुद्धा सोपं होणार नाही। जर या पद्धतीनं महाराष्ट्र शासन सुद्धा या समस्या सोडवू शकणार नाही अशी ही जर समजा शासनाला पुढला भविष्यकाळ चांगला बघायचा असेल तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्यानं जास्तीत जास्त जर अनुदान द्यायचं असलं तर द्यावं ही आमच्या उमरज भागातील सर्व संस्था सोसायट्या आणि महत्वाचे कार्यकारी समजा असणारे गाव कारभारी इथं उपस्थित झालेत त्या लोकांचं इच्छा अशी आहे की जास्तीत जास्त नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जवळजवळ 95-96% कर्जदार नियमित कर्ज फेडतात त्यांना कर्जमाफी मिळावी, जास्तीत जास्त कर्जमाफी त्यांना मिळावी, तर खऱ्या अर्थानं पुढल्या भविष्यकाळात चांगल्या प्रकारचा मेसेज किंवा पडलं चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांची प्रगती होईल। या थकबाकीदारांना देण्यानं 2008 थकबाकीदार तोच आहे, 2017 तोच आहे आणि आता 2019 बी तोच थकबाकीदार आहे। आमचं म्हणणं असं आहे की नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त माफी अनुदान मिळावं असं आमच्या उमरज विभागातील सर्व सोसायट्या आणि शेतकऱ्यांच्या तर्फे आम्ही शासनाला विनंती करणार आहे। आणि या पद्धतीनं आम्ही 100% त्याचा जर समजा पाठपुरावा शासनानं केला नाही आम्ही आंदोलन उभं करू असं हा आणि त्या पद्धतीनं आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा निर्णय झालाय। आम्ही सोमवार मंगळवारपर्यंत पुन्हा सर्व शेतकऱ्यांना बोलवून त्या पद्धतीनं प्रेस नोट देणार आहे आणि भविष्यकाळात आम्ही त्या पद्धतीनं चांगल्या प्रकारचं नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहे। नियमित कर्ज भरणाऱ्या लोकांच्यासाठी गेल्या वेळेला सुद्धा अन्याय झाला, गेल्या वेळेला सरासरी जास्तीत जास्त 25,000 रुपये अनुदान मिळालं म्हणजे कर्जाच्या 25% गेल्या वेळेला सुद्धा मिळालं, म्हणजे असं जर नियमित कर्ज भरणाऱ्यांची जर अवस्था होणार असेल तर नियमित कर्ज भरणारा शेतकरी पुढच्या वेळेला कर्ज घेईल का
आणि घेतलं तर तो भरेल का? आणि मग ज्या चाललेल्या ह्या संस्था आहेत, या संस्था चालवणारी माणसं या सगळ्याच उद्ध्वस्त होतील, म्हणजे हे केडर जे हे उद्ध्वस्त करण्याचं धोरण शासनाचं आहे का, हा आम्हाला पहिल्यांदा प्रश्न पडतो. आमचं म्हणणं असं आहे की गेल्या वेळेला जो अन्याय झाला या सर्व म्हणजे डेली ह्याच्यावर कर्ज घेणाऱ्यावरती, तसा यावेळेला कर्ज घेणाऱ्यांच्यावरती अन्याय होऊ नये. थकबाकीदारांना जसे न्याय मिळाला तसाच रेग्युलर कर्ज मिळणाऱ्यांच्या लोकांना सुद्धा यावेळेला न्याय मिळावा, हीच एवढी या शेतकरी सभासद सोसायटीचे सभासद सोसायटीचे चेअरमन आणि विभागीय आणि मला एक असं म्हणायचं आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रमुखांनी, ही सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही या सगळ्या सोसायटीची प्रमुख आहे, इथल्या अधिकाऱ्यांनी याचं विश्लेषण कुठेतरी केलं पाहिजे. आमची परिस्थिती काय आता, आमचे आज ऊस गेलेले, महिन्याभरात आम्हाला सहकारी साखर कारखाने त्या शेतकऱ्यांच्याकडे बिलं पाठवणार आहेत, ही रक्कम त्यावेळेला आमची वसूल होईल, हा ज्यावेळेला रेग्युलर वसूलपणाचा नियम ज्यावेळेला आम्हाला लागतो त्यावेळेला आमच्यावर किती अन्याय होतो याचा शासनानं कधी विचार केला का? जो न्याय इतराला दिला जातो तो न्याय आम्हाला सुद्धा मिळाला पाहिजे आणि तो मूलभूत आमचा हक्क आहे, ही भावना महाराष्ट्र शासन आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेने ठेवली पाहिजे, एवढीच या माझी या लोकांच्या पाठीमागची मूळ संकल्पना आहे. याचा ज्ञान किंवा याचं काय असेल ते मूलभूत तत्व जिल्हा मध्यवर्ती बँकेनं आणि शासनानं घ्यावं, हीच आमची संकल्पना. जय हिंद, जय महाराष्ट्र.